मी जाधव डिरे मॅडम, SGM कॉलेज कराड विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 11वी युवक भारती या पुस्तकातील भाग 4 उपयोजित मराठी यामधील सूत्रसंचालन याविषयी माहिती घेणार आहोत. अगोदरच्या भागात सूत्रसंचालन म्हणजे काय, सूत्रसंचालनाचे स्वरूप, सूत्रसंचालनाची क्षेत्र कोणती, सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी त्यामध्ये वाचन, श्रवण आणि निरीक्षण, आवाजाची जोपासना, ध्वनिवर्धकाच्या वापराचा सराव याविषयी माहिती घेतलेली आहे. आज आपण एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यापूर्वी पूर्वतयारी, कोणत्या प्रकारची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे याविषयी माहिती घेणार आहोत. तर सूत्रसंचालन करण्यापूर्वी सूत्रसंचालन करण्यापूर्वी कोणकोणत्या प्रकारची पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. तर कार्यक्रमाचा विषय, कार्यक्रम कोणता आहे आणि त्या कार्यक्रमाचा विषय कोणता आहे हे नीट समजून घेणं आवश्यक आहे. स्थळ, ठिकाण कार्यक्रमाचं कोणतं आहे, त्या दिवशीची तारीख, कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाला आलेले अध्यक्ष कोण आहेत, अतिथी कोण आहेत, वक्ते कोण आहेत, कलावंत, श्रोतुवर्ग इत्यादी बाबत तपशीलवारपणे माहिती करून घेणं आवश्यक आहे. तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावं आणि त्यांचा हुद्दा नीट लक्षात ठेवावा. कार्यक्रमपत्रिका नीट समजून घ्यावी. कार्यक्रमपत्रिका समजून घेऊन त्यानुसार आपल्या निवेदनाची आखणी करावी. कार्यक्रमाचे स्थळ अपरिचित असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन ते नजरेखालून घालावे. कार्यक्रम कोणत्या ठिकाणी आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि ते ठिकाण जर आपण पाहिलेलं नसेल अगोदर कधी, तर तिथं जाऊन ते ठिकाण नजरेखालून घालणं किंवा ते ठिकाण पाहून येणं हे पण महत्त्वाचं आहे. अपेक्षित प्रेक्षक, श्रोतुवर्ग यांचा वयोगट, स्तर, अभिरुची इत्यादी बाबी विचारात घेणं गरजेचं आहे. कार्यक्रमाचे श्रोते किंवा प्रेक्षक कोण आहेत यांची माहिती करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा वयोगट, सर्वसाधारण त्यांची अभिरुची जाणून घ्यावी. शालेय विद्यार्थी आहेत, ग्रंथप्रेमी वाचक आहेत, संगीताचे चाहते आहेत, प्रौढ स्त्री पुरुष आहेत की केवळ स्त्री आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. तसेच मिश्र स्वरूपाच्या श्रोत्यांपुढे सूत्रसंचालनाची पद्धती लवचिक ठेवणंसुद्धा आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या विषयाला अनुसरून अपेक्षित संदर्भ मिळवण्यासाठी वाचन करावे. म्हणजे कार्यक्रमाचा विषय कोणता आहे त्या विषयाला अनुसरून आपण वाचन करणं गरजेचं आहे आणि संदर्भ मिळवणं गरजेचं आहे. निवेदनाची संहिता तयार करावी. म्हणजे कार्यक्रमात आपण काय बोलणार आहे हे अगोदर आपण लिहून ठेवणं गरजेचं आहे, तिथून नोंद करणं किंवा लिहून ठेवणं गरजेचं आहे. निवेदनाची संहिता तयार करावी. त्यामध्ये आवश्यक संदर्भ, सुवचने, अवतरणे, काव्यपंक्ती यांची नोंद करावी. आपण कार्यक्रमामध्ये काय बोलणार आहोत हे लिहून ठेवणं गरजेचं आहे आणि लिहून ठेवत असताना त्याच्यात आपण
कोणती सुवचनं घालणार आहोत, कोणत्या काव्यपंक्ती घालणार आहोत, कोणते संदर्भ देणार आहोत याची नोंद करावी. पण एक काळजी घेणं पण गरजेचं आहे की त्याचा अतिरेक नसावा. म्हणजे काव्यपंक्ती असतील, सुवचने असतील, तर त्या ह्या गोष्टी किंवा संदर्भ असतील तर त्याचा अतिरेक मात्र नसावा आणि त्यामध्ये नाविन्य असणं गरजेचं आहे. कार्यक्रमामधील संभाव्य अडचणींचा अगोदर अंदाज घ्यावा. म्हणजे ऐनवेळी कार्यक्रमाच्या वेळी येणारा ताण टळू शकतो आणि मग परिस्थिती सहजपणे हाताळता येऊ शकते. आणि म्हणून कार्यक्रमाच्या वेळी कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा सुद्धा अंदाज अगोदर घेणं गरजेचं आहे. तर सूत्रसंचालन करण्यापूर्वी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी आता आपण माहिती करून घेणार आहोत. प्रत्यक्ष सूत्रसंचालनाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेवेळी कोणत्या गोष्टी कराव्या हे लक्षात घेणं पण गरजेचं आहे. म्हणजे सूत्रसंचालन करताना हे करावे तर कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर एक अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूत्रसंचालकाचे व्यक्तिमत्व हे प्रसन्न असायला हवे. कार्यक्रमाच्या आरंभी सुरुवातीला उपस्थित श्रोत्यांना नमस्कार करावा. कार्यक्रमाला सुरुवात करताना कार्यक्रमाला जे उपस्थित श्रोते आहेत किंवा प्रेक्षक आहेत तर त्यांना नमस्कार करावा. नमस्कार श्रोते हो असे अभिवादन करावे. स्वतःचा थोडक्यात परिचय करून देऊन त्यांचं स्वागत करावं. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा पदानुसार समाजातील स्थानानुसार योग्य क्रमाने योग्य प्रकारे आदरपूर्वक उल्लेख करावा. मंचावर उपस्थित असणारे वक्ते असतील किंवा इतर मान्यवर असतील तर त्यांचासुद्धा त्यांच्या पदानुसार समाजात त्यांचं स्थान कोणतं आहे त्यानुसार योग्य क्रमानं आणि आदरपूर्वक असा त्यांचा उल्लेख करावा. मंचावरील उपस्थितांच्या कार्याचाही आदरपूर्वक उल्लेख करावा. मंचावर जे मान्यवर उपस्थित असतात मग अध्यक्ष असतील, वक्ते असतील, इतर मान्यवर असतील तर यांच्या कार्याचा सुद्धा उचित गौरव करणं गरजेचं आहे. पूर्ण झालेल्या कार्यक्रमाच्या भागाबद्दल साररूपाने सकारात्मक अभिप्राय व्यक्त करून कार्यक्रमाला गती द्यावी. पूर्ण झालेला जो भाग आहे कार्यक्रमाचा तर त्या भागाबद्दल रसग्रहणात्मक बोलावे आणि मग पुढच्या कार्यक्रमाला गती देण्याचं काम करावं. निवेदन करत असताना ते सहज उत्स्फूर्त असावे. उच्चार स्पष्ट असावेत. अपेक्षित विचार भावभावना योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी आवाजातील योग्य आरोह अवरोहासह म्हणजे आवाजातील योग्य चढउतार करणंसुद्धा गरजेचं आहे. आणि बोलत असताना श्रोत्यांकडं पाहून आत्मविश्वासपूर्वक बोलावं. श्रोत्यांकडं पाहूनच बोलावं आणि आत्मविश्वासपूर्वक असं बोलावं. कारण निवेदनशैली ही संवादी असावी. निवेदकाने श्रोत्यांशी साधलेला संवाद असे त्याचे स्वरूप असले पाहिजे. भाषाशैली सहज सोपी प्रवाही प्रासादिक आणि मनाला भिडणारी असावी. म्हणजे निवेदन करत असताना साध्या सोप्या आणि प्रवाही भाषेत असावे की ऐकणाऱ्याच्या सुद्धा मनाला ती भाषा भिडली पाहिजे. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीकडं प्रसंगावधान, हजरजबाबीपणा, समयसूचकता,
या गोष्टीसुद्धा असणं गरजेचं आहे. आणि यामुळं ह्या जर प्रसंग आवधान असेल, हजर जबाबीपणा असेल, समयसूचकता असेल, तर कार्यक्रम अत्यंत यशस्वी होतात. श्रोत्यांमधील तर श्रोते असतील, प्रेक्षक असतील, तर त्यांच्यामध्ये सुद्धा काही जाणकार तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्यांचासुद्धा आदरपूर्वक उल्लेख करावा. नजर चुकीने कार्यक्रमामध्ये एखादी जर त्रुटी उणीव राहिली अस तत्परतेने दिलगिरी व्यक्त करावी. चूक घडल्यास दिलगिरी व्यक्त करावी. सूत्रसंचालन करताना कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार भाषाशैलीत बदल करावा. कार्यक्रम कोणता आहे, त्याचा विषय कोणता आहे हे लक्षात घेऊन भाषाशैलीत बदल करावा. उदाहरणार्थ गौरव समारंभ असल्यानंतर किंवा शोकसभा, असं शोकसभेसारखा दुःखद कार्यक्रम असेल तर ते जसा कार्यक्रम असेल त्यानुसार भाषाशैलीत आपण बदल करणं गरजेचं आहे. कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण करून पुढील कार्यक्रमात त्यानुसार आवश्यक ते बदल करावेत. कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण करावं. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीनं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याकडून कार्यक्रम सादर करत असताना काही जर त्रुटी राहिल्या असतील, काही उणीव असतील, तर त्या नक्कीच पुढच्या कार्यक्रमात आपण ते दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि मग पुढील कार्यक्रमात त्यानुसार आपण आवश्यक तो बदल करू शकतो. आणि म्हणून कार्यक्रम संपल्यानंतर आत्मपरीक्षण करणंसुद्धा गरजेचं आहे. आता प्रत्यक्ष सूत्रसंचालन करत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. आता आपण पाहिलं की कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता प्रत्यक्ष सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. निवेदन करताना अनावश्यक कृती हालचाली टाळाव्यात. सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाकडून काही अनावश्यक हालचाली कृती घडत असतील तर त्या टाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर समजा काही चूक झाली तर चुकल्यानंतर जीभ बाहेर काढणं टाळलं पाहिजे. एका पायावर, दीड पायावर किंवा पाय हलवत रेलून एकदम ताट उभे राहू नये, पाठीत वाकू नये, पायाचा ठेका धरून पाय आपटत बोलू नये. ह्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. निवेदन करत असताना अनावश्यक कृती आणि हालचाली टाळाव्यात. बोलण्याची जी गती आहे ती एकदम कमी किंवा जास्त असू नये. आवाजाची पातळीसुद्धा एकदम कमी अथवा जास्त असू नये. म्हणजे आवाज अति उंच पट्टीतला किंवा अगदी खालच्या पट्टीतला नसावा. म्हणजे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. निवेदन वाचून दाखवू नये, हे पण महत्त्वाचं आहे. निवेदनात अवतरणे, सुवचने, काव्यपंक्ती यांचा अतिरेक टाळावा. काही सुवचने असतील, काव्यपंक्ती असतील, अवतरणे असतील, काही संदर्भ असतील, तर याचा अतिवापर टाळणं गरजेचं आहे. तसेच त्याचा पुन्हा पुन्हा वापर टाळावा. आणि एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ही पण निवेदन पाल्लाळी होऊ नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे. म्हणजे उगाच बोलत असताना वाहवत जाणे टाळले पाहिजे. म्हणजेच निवेदन पाल्लाळी होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. स्वतःकडे अति कमीपणा घेणे किंवा आपली बढाई मारणे टाळावे. एकूणच काय तर निवेदकाने स्वतःबद्दल बोलणे टाळावे. वक्त्याच्या बोलण्यातील आशयाची उगीच पुनरावृत्ती करू नये. दोन वक्त्यांची, कलावंतांची तुलना करू नये. गुणदोष सांगू नयेत. गुणदोष सांगणे टाळावे. निवेदनात एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलू नये, हे पण टाळलं पाहिजे. कृत्रिम अलंकारिक बोजड भाषा टाळावी. ह्या निवेदन करत असताना ह्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. कार्यक्रम पत्रिकेचे काही नमुने इथं दिलेले आहेत बघा. वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप असेल, प्रकाश समारंभ असेल, गौरव समारंभ असेल, तर या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका कशी असते हे पण इथं दिलेलं आहे. आता
वक्तृत्व स्पर्धा असतील तर त्याची कार्यक्रम पत्रिका तयार करत असताना तारीख तर महत्त्वाची असतेच, पूर्वकथन शिष्टाचारासह दीपप्रज्वलन सरस्वती पूजन पाहुण्यांचा परिचय व स्वागत परीक्षकांचा परिचय व स्वागत प्रास्ताविक स्पर्धक क्रमांक 1-2 काय असतील ते परीक्षकांचे मनोगत पाहुण्यांचे मनोगत पारितोषिक वितरण आभार प्रदर्शन अशा प्रकारे कार्यक्रम पत्रिका असते। तसंच गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ असा जर कार्यक्रम असेल तर त्याची कार्यक्रम पत्रिका अशा पद्धतीनं तयार केलेली असते। तर दिनांक त्या दिवशीचे महत्त्वाचे असतात, मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन दीपप्रज्वलन स्वागत गीत प्रास्ताविक परिचय व स्वागत गुणवंतांचा सत्कार सत्काराला प्रातिनिधिक उत्तर अध्यक्षीय भाषण आभार आणि शेवटी पसायदान अशा पद्धतीनं कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते। वाचन निरीक्षण चिंतन सराव आणि अनुभवातून सूत्रसंचालक घडत असतो, त्यासाठी चिकाटीबरोबर सकारात्मक आणि स्वीकारशील वृत्ती उपयुक्त ठरते। धन्यवाद।